अहमदनगर शहराचं किंवा जिल्ह्याचं नाव बदललं जावं हे प्रथम माझ्या माहितीत तरी कुठं मागणी नाही. मला आजपर्यंत या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये किंबहुना आमचं कुटुंब जवळपास 50 वर्ष राजकारणामध्ये आहे, कधीही आमच्या या कालाकिर्दीमध्ये एकही अर्ज कुठल्याही संघटनेचा की भाऊ जिल्ह्याचं नामांतर झालं पाहिजे असं आलेलं नाही. तर माझं असं मत आहे की जोपर्यंत त्या ठिकाणी राहणारी जनता याची मागणी करत नाही तोपर्यंत जिल्ह्याबाहेरच्या कुठल्याही व्यक्तीनी त्याची मागणी करावं हे मला संयुक्तिक वाटत नाही. जो व्यक्ती भूमिपुत्र आहे, जो या जिल्ह्याचा नागरिक आहे, तो कुठल्याही समाजाचा असू, कुठल्याही पक्षाचा असू, त्याच्या माध्यमातून जिल्ह्याचं नामकरण किंवा नामांतर व्हावं तर त्या गोष्टीला जस्टिफिकेशन आहे. आणि म्हणून अहमदनगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सगळे नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांशी आम्ही चर्चा करू, आमदारांशी चर्चा करू, लोकप्रतिनिधींशी चर्चा करू आणि मग सगळ्यांवर एकमत जसं होईल त्या मताशी मी सहमत राहील. पक्ष म्हणून नाही पण या जिल्ह्याचा खासदार म्हणून आणि एक नागरिक म्हणून जी काय भावना जनमानसाची असेल त्याच्याबरोबर मी ठामपणे उभं राहील. राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय अजितदादांनी खरं तर हे वक्तव्य करायला नको होतं, कारण की त्यांनीच अधिवेशनामध्ये महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं वाक्य किंवा त्यांचं अपमान होण्यासंदर्भात ठराव मांडला, त्याच्यावर एवढी मोठी चर्चा झाली, पूर्ण अधिवेशनामध्ये त्याचा गाजावाजा झाला आणि अधिवेशन संपल्यानंतर ठराव मांडणाऱ्या व्यक्तींनीच धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्याबद्दल ते धर्मवीर नाहीत असा उल्लेख केला. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी देखील निषेधाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आमच्या वतीने त्यांना धरणवीर असा पुरस्कार आम्ही त्यांना त्या नावं दिलं किंवा धर्मवीर ते नाही तर तुम्ही धरणवीर आहात असं अनेक लोकांमध्ये आमच्या पक्षाच्या वतीने चर्चा झाली. नाही मला असं वाटतं की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून भ्रष्टाचारमुक्त भारत या दृष्टिकोनातून तो पहिला पाऊल नोटबंदीचा होता. ठीक आहे, काय अडचणी सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी समोर जावं लागलं, पण त्या नोटबंदीच्या निर्णयानंतर देखील पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आलं आणि याचाच अर्थ की देशाने तो निर्णय त्यांचा खुल्या दिलाने स्वीकारलेला होता. पण काही ठराविक लोक ज्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं, ज्यांनी पैसे स्टॉक करून ठेवले होते निवडणुकींसाठी, त्यांना त्याचं दुःख प्रचंड झालं, ते पैसे खपवा लागले, जाळावं लागले आणि त्यामुळं त्या वेगळ्या मानसिकतेतून कोर्टामध्ये काही ठराविक लोक पाठवण्यात आले. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या बाबतीत निकाल दिला, सकारात्मक दिला आणि शासनाच्या निर्णयाचा पाठिंबा दिला, याचा अर्थ की आता त्या विषयावर पडदा पडेल आणि आता विरोधकांना देखील कुठला तरी नवा विषय आता शोधायची आवश्यकता आहे. ज्या गोष्टी जुन्या झाल्या आहेत, ज्याच्यावर निवडणुका झाल्या आहेत, त्यावर वारंवार चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक नाही.